राहुल गांधी यांना न्यायालयानं मानहानी प्रकरणी दोषी ठरवल्यानंतर कायद्यानुसारच त्यांचं सदस्यत्व रद्द झालं आहे. न्यायालयीन आणि कायद्यानुसार झालेल्या या कारवाईवर काँग्रेसचे नेते ज्याप्रकारे टीका करत आहेत त्यातून त्यांची लोकशाही विरोधी मनोवृत्ती दिसते असं केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी प्रकरणाबद्दल प्रधान आणि अनुराग ठाकूर यांनी आज नवी दिल्लीत संयुक्त पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते. राहुल गांधी यांनी कोणत्या व्यक्तीचा नाही तर विशिष्ट समुदायाच्या लोकांचा अपमान केला आहे आणि म्हणून त्यांना शिक्षा झाली आहे. या शिक्षेमुळे त्यांचं सदस्यत्व गेलं आहे. भारत की कानून व्यवस्था को बरकरार किया, भारत की न्यायपालिका की नियम को मजबूत किया. पिछड़े वर्ग के भाई के मन में इसके कारण प्रतिक्रिया हुई, उन्होंने अपने अधिकार को जाहिर करते हुए न्यायपालिका की दरवाजा खटखटाया. भारत की आईपीसी के तहत संरक्षण मांगा कि भारत आजाद हो चुका है, सामंतवादियों के हाथ में नहीं है, प्रजातंत्र है, इसमें किसी को भी गाली गुलज करने का अधिकार नहीं है, जातिवाचक शब्द लेके अपशब्द व्यवहार करने का अधिकार नहीं है. 1951 कायद्यानुसारच ही कारवाई झाली आहे. लोकप्रतिनिधीला शिक्षा झाल्यावर त्याचं सदस्यत्व केव्हा जाऊ शकेल याबाबतच्या तरतुदीत सुधारणा करणारा अध्यादेश डॉ मनमोहन सिंग यांच्या सरकारनं 2013 आणला होता. मात्र स्वतः राहुल गांधी यांनीच हा अध्यादेश फाडून फेकला आणि आज त्याच कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई झाली असता ते लोकशाही आणि देशातल्या संस्थांविरुद्ध कांगावा करत आहेत अशी टीका त्यांनी केली. भारत लोकशाही देश आहे आणि इथं कायदा सर्वांसाठी समान आहे याचं गांधी कुटुंबाला भान नाही, ते स्वतःला कायद्याच्या वर समजतात अशी टीकाही त्यांनी केली. राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच कोणाचा अवमान केला आहे असं नाही, तर असे मानहानीचे 7 खटले त्यांच्यावर सुरू आहेत. वारंवार असे अपशब्द वापरून स्वतःला अडचणीत आणणाऱ्या राहुल गांधी यांना काँग्रेसमधलेच कोणी लोक चुकीचे सल्ले तर देत नाहीत ना, हे त्यांनी तपासायला हवं असं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले. कदाचित काँग्रेसच्या लोकांना त्यांच्यापासून सुटका हवी असावी असा टोलाही त्यांनी लगावला. और ये अहंकार जो लगातार दिखता रहा और ये सत्ता में थे तब तो नशा था कि अपने ही पार्टी का ऑर्डिनेंस फाड़कर फेंक दिया और अपनी पार्टी को अपनी औकात दिखा दी थी कि कांग्रेस पार्टी की सोच को ये कुछ नहीं मानते. आज उसी पार्टी के अंदर किसने खेल दिया आज इनको पता नहीं चल पा रहा. 13 सालों में मात्र 21 चर्चाओं में भाग लेना, यही नहीं, एक भी सिंगल प्राइवेट मेंबर बिल जैसे मैंने कहा नहीं ला पाए. आई कैन से ही इज द एपिटम ऑफ द अनपार्लियामेंट्री बिहेवियर. अगर आप ये देखेंगे 7 जगह ये बेल पर है, जमानत पर है. एक बार नहीं है जी, बार बार ये अपशब्द बोलने के लिए, अपमानित करने के लिए, झूठ बोलने के लिए जब मुकदमे इनके ऊपर किए गए तो कोर्ट में जाकर इनको वहां से बेल लेनी पड़ी. यही नहीं, एक के बाद अनेक ऐसे उदाहरण हैं. सो इन द एंड यू कुड से राहुल गांधी जी इज अ हैबिचुअल लूज कैनन एंड ही थिंक्स ही कैन स्पीक एनीथिंग विदाउट एवर फेसिंग द कॉन्सिक्वेंसेस. भाजपाच्या या आरोपांना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उत्तर दिलं आहे. काँग्रेसनं कायम बहुजन समाजाची साथ दिली आहे, इतर मागासवर्गीय समाजासोबत काँग्रेस कायम उभी असते, त्यामुळे या विषयाला ओबीसींच्या अपमानाचा रंग देत भाजपा मुद्दा भरकवटण्याचा प्रयत्न करत आहे असं खरगे म्हणाले. आप मुद्दे को भटकाने की कोशिश कर रहे हैं और बैकवर्ड क्लास का इंसल्ट. कांग्रेस पार्टी ने जो बैकवर्ड के लिए, शेड्यूल कास्ट के लिए, माइनॉरिटीज के लिए एक हमेशा उनके साथ खड़ी हुई है, उनके साथ लड़ी है. या कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज नवी दिल्लीत विजय चौकात मोर्चा काढला होता.